नमस्कार जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिसे पहन सरसडते रक्त आणि आपला ध्येय या दोघांची सांगड घालून पृथ्वीवर भर देणारा धग अंगारा तेविसाव्या वर्षी शहीद आलम भगतसिंग फासावर गेले हे होते युवक के ज्यांचा जवळ देशाभिमान होता वंदे मातरमच्या जयघोषाने जवळ जवळ गुलामगिरी उगारले गेली चौदा ऑगस्टच्या मध्य रात्री भारतीय सैनिक देखील आता आमचं ऐकत नाही हे इंग्रजांची दैन्य बाजू इंग्रजांनी मांडली आणि अनेक महापुरुष देशभक्त लढवय्य यांच्या बलिदानाचं फलित म्हणजे आम्हाला मिळाले ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे हा प्राण फुकण्याचे काम अनेक शिरविरांनी करून ते गतप्राण झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत स्वतंत्र झाला चार्� आणि आज स्वातंत्र्याचे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पंच्याहत्तरवे वर्ष आपण साजरा करत आहोत याच अनुषंगानं मी हंसिका नरेंद्र महाले सेंट लॉरिसेस कॉन्व्हेंट हायस्कूल भुसावळची येत्या सहावीची विद्यार्थीनी व्यासपीठावर विषय मांडते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किसने ऐसा दूध पिया जो रोके गति तूफानी किसने ऐसा दूध पिया जो रोके गति तूफानी स्त्री सूत्र का ज्वार चिली उपनाती प्रखर जवानी युवक हार जाते हैं यवन कभी ना हारा एक निमिष की बात नहीं चिर संघर्ष हमारा चिर संघर्ष हमारा होय खूप संघर्षातून मिळालं भारताला स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे आनंद स्वातंत्र्य म्हणजे स्वाभिमान स्वातंत्र्य म्हणजे अस्मिता स्वातंत्र्य म्हणजे विकास आणि स्वातंत्र्य म्हणजे मुक्त श्वास एखाद्या देशाच्या इतिहासाचा वेध घेण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळातील साडेसात दशक हा काळ फार मोठा काळ नसतो परंतु सिंहावलोकन करण्यासाठी हा काळ पुरेसा ठरतो पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यात मोकळा श्वास घेणाऱ्या या पिढीला प्राचीन भारतापासून आज असणारी गौरवशाली परंपरा माहिती असायला हवी भारताच्या स्वातंत्र्यात अनेक नेत्यांचे महापुरुषांचे योगदान आहे रक्तरंजित प्रसंग सत्याग्रहाचा मार्ग या व अशा अनेक मार्गांचा या भारताच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे यातच दुर्दैवी घटना म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी कोणत्याही देशाला जर प्रगतीपथावर जायचे असेल तर देशाच्या भूतकाळावर वर्तमान आणि

पहिली पंचवार्षिक योजनेपासून ते आज एक एप्रिल दोन हजार बारा साली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बाराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत हे कार्य समर्थपणे पेलण्याचा माझा भारत या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्यापुढेही पंधरा वर्षीय विजन सात वर्षीय रणनीती आणि तीन वर्षीय ॲक्शन वर्षी प्लॅनचे कार्य जोमाना करतोय एकोणविसशे बासष्ट पासष्ट एकाहत्तर मध्ये परतीय आक्रमणे झाली त्यावेळी सक्षमपणे भारताने त्यातून मार्ग काढला एकोणवीसशे एकोणसत्तर व एकोणवीसशे ऐंशी एक साली बँकांच्या राष्ट्रीयकरण करण्यापासून ते दोन हजार पंधरा पर्यंतच्या मोहनती समितीपर्यंत भारताने वित्तीय समावेशनासाठी प्रगतीकडे वाटचाल केली आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आहे आणि संविधानावर आमची कमालीची निष्ठा आहे सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचा आम्हाला अभिमान आहे कृषी उद्योग व्यापार दळ दळणवळण शिक्षण आरोग्य संशोधन संरक्षण इत्यादी असंख्य क्षेत्रात लक्षणीय यश भारतानं संपादन केले शिवाय सामाजिक क्षमता ही समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे सर्वार्थानं संपन्न सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी जगात आपली ओळख आहे भारतात असणाऱ्या लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ स्वातंत्र्य आहे आणि हे लोकशाही रूपी जगण्याचे सर्वोच्च मूल्य साडेसात दशक उपभोगतोय अनेक महासत्ता युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या मध्यस्थीची वाढ बघत आहे हा आपल्या देशाच्या कीर्तीचा परिणाम आहे सतरा ते अठरा टक्क्यांवरून पंच्याहत्तर पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत शिकणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे ही सुद्धा जमेची बाजू आहे इतर देशांच्या बरोबरीनं विज्ञान आणि तंत्रज्ञानात भरभक्कम स्थान भारताने मिळवले आहे व आपल्या देशाबरोबरच इतर देशांचे सॅटेलाईट अंतराळात पाठवण्याचे काम भारताने समर्थपणे त्या ठिकाणी केले पराभव जातात पराभव कायम का राहतात पराभव येतात पराभव जातात पराभव कायम का राहतात पराभव ज्यांनी गडविला इतिहास त्यांनाही घडवत जातात पराभव ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीने विकासाबरोबरच अविकासाची सुद्धा बाजू आहे भारतात गुन्हेगारी बेरोजगारी भ्रष्टाचार आतंकवादी या समस्या बेडचावत आहे आज पाणी प्रश्न आणि बालमजुरीचा प्रश्न हा फार मोठा यक्ष प्रश्न सद्यस्थितीत उपस्थित आहे आज बेरोजगाराला दान नव्हे तर हाताला काम व कामाचे दाम हवे आहे जर दान द्यायचेच असेल तर रक्तदान द्या ज्यामुळे एखाद्याला जीवन दान मिळू शकेल तक्षशिला व नालंदा यासारखी वैश्विक शैक्षणिक वारसा आमच्याकडे असताना अव्वल जागतिक क्रमवारीत आमची एकही एक एक शैक्षणिक संस्था नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तीस जून दोन रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकास निर्देशांक प्रकाशित केला यात एकशे सहासष्ट मध्ये भारत एकसष्ट पॉईंट नऊ गुण मिळवून एकशे सतराव्या क्रमांकावर आहे या गोष्टीचे सुद्धा चिंतन करणे नितांत गरजेचे आहे आज स्टेटसवर तिरंग्याचे तीन रंग लावून हातात तिरंगा घेऊन फिरणं ही आमची देशभक्ती का नाही तर निदान संविधानाने दिलेले कर्तव्य व अधिकार याचे प्रामाणिकपणे पालन करणे हे प्रामाणिकपणे पालन करणे ही सुद्धा देशभक्ती होऊ शकते प्रत्येकाने संविधानाच्या कलम एकावन्न एक अचे पालन करणे गरजेचे गर्जे, आहे स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याला अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीय म्हणून प्रयत्न करायलाच हवा यह आजादी नहीं मिली है हमें किसी से भीक में सीखा हम लोगों ने कुछ प्रणार्पण की सीख में देश की मिट्टी का कण -कं है जिने प्राण से प्यारा प्रणाम ॲसे वीरो बार हमारा सोसो सो बार हमारा खरंच आज भारताजवळ असलेले स्वातंत्र्य शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आज भारताने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो याचे याचे आपण विचार करूया आज आपण ज्या कोणत्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून खरी देशसेवा करूया अनेक घरांमध्ये अनेक वाड्या वस्त्यांमध्ये अज्ञानाचा दारिद्र्याचा अंधकार पसरलाय तिथे आपण संविधानाचा प्रकाश फेरून प्रकाशमान करूया नवीन उजाळा देऊया आज जर भारत एक संघ राहिला तर बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे गीत हातात हात घेऊन आपण गाऊ शकतो शेवटी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एकच सांगेल स्नेहसूत्र मे गुंते हरजन स्वाभिमान से भरदे हरमन स्नेहसूत्र मे गुंते हरजन स्वाभिमान से भरदे हरमन राष्ट्रसमुच्चका समुच्च का चिले विजय जगमे गुंजे जय जय भारत जय जय भारत जय जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय